हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री या टॉपिकवरचा प्रॉब्लेम सेट बघणार आहोत। आतापर्यंत आपण सर्व बेसिक आणि यातले प्रॅक्टिस सेट पूर्ण केलेले आहेत, आता फक्त प्रॉब्लेम सेट हा यातला राहिला आहे, तो प्रॉब्लेम सेट आपण आज बघणार आहोत। तर प्रॉब्लेम सेट मध्ये फर्स्ट क्वेश्चन हा मल्टीपल चॉईस क्वेश्चन आहे। सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो। या ठिकाणी क्वेश्चन दिले, चार ऑप्शन दिले, त्यातून आपल्याला आन्सर लिहायचे। हाउ मेनी मिड पॉइंट डज अ सेगमेंट हॅव। आता हे जे एमसीक्यूज आणि हा प्रॉब्लेम सेट आहे, हा आतापर्यंत आपण शिकलेल्या सर्व बेसिक आणि सॉल्व्ह केलेल्या प्रॅक्टिस सर्ववरतीच पूर्ण बेस आहे, ठीक आहे। आता हाऊ मेनी मिड पॉइंट डज सेगमेंट हॅव, ज्यावेळेस मी मिड पॉइंट हा टॉपिक शिकवला, बरोबर आहे, त्यावेळेसच मी सांगितलं होतं की प्रत्येक सेगमेंटला किती मिड पॉइंट असेल, ऑनली वन, बरोबर आहे। कारण सपोज या ठिकाणी परत सांगतो की जर एखादा हा सेगमेंट आहे, सपोज ए बी, हा सेगमेंट ए बी आहे, तर मिड पॉइंट म्हणजे काय की दो एका सेगमेंटला इक्वल दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो। मग सपोज इक्वल करायचं म्हटलं तर इथे घेतला एम, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असेल, सेम असेल, म्हणजे या ठिकाणी हा ओनली वन पॉइंट, एकच पॉइंट फक्त सेगमेंटला दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो। परत जर तुम्ही इकडे एखादा पॉइंट घेतला तर तो इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करेल का, नाही। या ठिकाणी पॉइंट सेगमेंटवर किती पण असू शकतात, पण इक्वली दोन पार्ट मध्ये ते डिवाइड करू शकत नाही, म्हणजे तो मिड पॉइंट नसेल। मिड पॉइंटचा मीनिंग तो इक्वल दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो। मग या ठिकाणी फक्त हा एकच पॉइंट इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करेल। जर हा पॉइंट इथे घेतला तर हे इकडचं डिस्टन्स आणि इकडचं डिस्टन्स इक्वल नसेल। सपोज परत मी एखादा पॉइंट घेतला ए बी, सपोज हा एम होता, मी इकडे पी घेतला, पण हे डिस्टन्स इक्वल असेल का, नाही, तर तो मिड पॉइंट नसेल। त्यामुळे प्रत्येक सेगमेंटला फक्त ऑनली वन, एकच मिड पॉइंट असू शकतो। या गोष्टी आपण प्रॅक्टिस सेट मध्ये बघितल्याच आहेत, परंतु एक रिव्हिजन आणि प्रॅक्टिस म्हणून आपण प्रॉब्लेम सेट बघतोय, ओके। आता त्यानंतर हाऊ मेनी पॉइंट आर देअर इन इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक लाईन। आता दोन लाईनचं जर इंटरसेक्शन झालं, सपोज या ठिकाणी या दोन लाईन आहेत, ठीक आहे, आता यांचं या ठिकाणी झालं इंटरसेक्शन, तर किती पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, ओनली वन, कारण दोन लाईन फक्त एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्शन होऊ शकतात। म्हणजे कसे इंटरसेक्ट हो, अशा इंटरसेक्ट हो, अशा हो, या कशा कुठल्याही टाइप मध्ये इंटरसेक्शन झालं त्यांचं, तर एकाच पॉइंट मध्ये काय होईल, त्या इंटरसेक्ट होतील। त्यानंतर काय म्हटलंय, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय थ्री पॉइंट डिस्टिंक्ट पॉइंट। आता तीन डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे, आता पॉइंट तीन जर असेल तर एकतर ते कोलिनियर असू शकतात किंवा नॉन कोलिनियर असू शकतात, कारण फक्त तीन डिस्टिंक्ट पॉइंट म्हटलंय, कोलिनियर नॉन कोलिनियरचा उल्लेख केलेला नाहीये। सपोज जर ते तीन पॉइंट नॉन कोलिनियर असतील तर वन टू आणि थ्री, हे तीन नॉन कोलिनियर पॉइंट आहे। आता यांचं या लाईन्स जर आपण याच्यामध्ये ड्रॉ केल्या तर काय होतील, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय थ्री डिस्टिंक्ट पॉइंट। आता सपोज याच्यातून एक लाईन काढली, एक, किती लाईन आली, एक, त्यानंतर हा पॉइंट इथे असतो, याच्यातून एक लाईन काढली काय होईल दोन, आणि याच्यातून एक लाईन काढली काय होईल तीन, म्हणजे थ्री नॉन डिस्टिंक्ट पॉइंट। तर थ्री डिस्टिंक्ट पॉइंट जर नॉन कोलिनियर असेल तर किती लाईन डिटरमाइन करेल ते, तर तीन लाईन काय होतील, तीन नॉन कोलिनियर पॉइंट मधून तीन लाईन जातील। आणि जर पॉइंट कोलिनियर असतील, सपोज वन टू थ्री, तर याच्यातून ऑनली वन, एकच लाईन पास होईल, बरोबर आहे। म्हणजे थ्री नॉन कोलिनियर डिस्टिंक्ट पॉइंट जर असेल, तर जर ते नॉन कोलिनियर म्हटलं आपण, काय म्हटलं आपण, नॉन कोलिनियर जर म्हटलं तर त्यातून तीन लाईन जातील नॉन कोलिनियर मधून, ठीक आहे। आणि जर ते कोलिनियर आहे असं जर आपण म्हटलं तर कोलिनियर मधून एकच लाईन जाईल, म्हणजे आन्सर काय असेल, वन ऑर थ्री। याला आपण थ्री म्हणू शकत नाही आणि वनही म्हणू शकत नाही, कारण पॉइंट आपल्याला थ्री डिस्टिंक्ट पॉइंट म्हटलंय, ते कोलिनियर आहेत की नॉन कोलिनियर आहेत हे आपल्याला सांगितलेलं नाहीये। त्यामुळे कोलिनियर जर असतील तर एक लाईन पास होईल, नॉन कोलिनियर असतील तर तीन लाईन, त्यामुळे वन ऑर थ्री, ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर समोर काय दिलंय, समोर दिलंय फाइंड एक डिस्टन्स ऑफ ए बी इफ कॉर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर टू अँड मायनस टू अँड फाईव्ह। आता या ठिकाणी ए चा कॉर्डिनेट काय आहे, तर ए चा कॉर्डिनेट आहे टू, आणि बी चा कॉर्डिनेट काय आहे, तर बी चा कॉर्डिनेट आहे फाईव्ह, मायनस टू अँड फाईव्ह, ए चा कॉर्डिनेट मायनस टू आणि बी चा कॉर्डिनेट फाईव्ह आहे। आता या ठिकाणी आपण डिस्टन्स फाइंड करताना काय करतो, ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट, या बेसिक गोष्टी सर्व जर या बेसिक प्रॅक्टिस सेट आणि त्याच्यावरच्या बेसिक गोष्टी जर व्यवस्थित केल्या असेल तर प्रॉब्लेम सेट हा प्रॅक्टिस म्हणूनच तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, आणि त्या जर केल्या नसेल तर मग तुम्हाला सर्वच अवघड वाटेल। त्यामुळे अगोदर प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ बघायचे, त्याच्यावरच्या बेसिकचे व्हिडिओ बघायचे, आणि नंतर प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायचा, म्हणजे तुम्हाला तुमचा किती सेटवरचा स्टडी झाला हे प्रॉब्लेम सेट मधून कळतं, कारण ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरच्या बेस आहेत। एकदा त्याचा बेसिक आणि प्रॅक्टिस सेट या चॅप्टरचे केले की प्रॉब्लेम सेट तुम्हाला इझिली येऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल प्रॉब्लेम सेट मधून, ठीक आहे। आता या ठिकाणी फाईव्ह इज ग्रेटर दॅन
minus 2. Now smaller coordinate minus greater coordinate. So distance of AB greater minus smaller. Sorry. The greater guy 5. So 5 minus a minus 2 coordinate bracket madhe. Okay. So I will 5 minus minus plus 2 is equal to I will 7. Is equal to 7. Manje option C is a correct option. Option C काय आहे तर करेक्ट ऑप्शन आहे या क्वेश्चनचं. त्यानंतर काय म्हटलं PQR ये P' Q' R याचा अर्थ काय होतो हे कोलिनियर आहेत. PQR हे असे कोलिनियर आहेत. याचा मीनिंग होतो की P Q आणि R हे दिल्याप्रमाणे पॉइंट आहेत. PQR हे कोलिनियर पॉइंट आहे. काय म्हटलंय डिस्टन्स ऑफ PQ इज अ 2. PQ किती आहे तर PQ 2 आहे. बरोबर आहे. PR पूर्ण 10 हे पूर्ण PR किती आहे तर 10 आहे. तर QR फाइंड करा. आता ओरली तुम्ही सांगू शकता की हा पूर्ण PR 10 आहे आणि PQ 2 आहे. तो उरलेला QR काय असेल 10 minus 2 8. किंवा तुम्ही असे लिहू शकता डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PR. हा फॉर्म्युला पण तुम्ही टाकू शकता आणि ओरली सुद्धा तुम्ही करू शकता. मग हे काय होईल हे होईल 2 प्लस डिस्टन्स ऑफ QR इज नथिंग बट 10 इज नथिंग बट 10. आता काय होईल डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू आता हा प्लस 2 तिकडे गेला तर माइनस 2 होईल. सो 10 माइनस 2 दॅट इज इक्वल टू 8. सो या ठिकाणी ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. या ठिकाणी हे समजले. ठीक आहे. सर्व बेसिक गोष्टी आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हटलंय. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये ऑन नंबर लाईन कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू अँड आर 3, minus 5 and 6 respectively state with the whether the following statement true or false. काय म्हटलंय की हे दिलेले स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचंय. पी चा कोऑर्डिनेट या ठिकाणी 3 आहे, क्यू चा मायनस 5 आहे आणि आर चा 6 आहे. आता सगळ्यात पहिले काय करू आपल्याला इथे सर्व ठिकाणी पी क्यू क्यू आर आणि पी आर डिस्टन्स दिले. आपण काय करू आपण पी क्यू क्यू आर आणि पी आर दिले तर आपण या सगळ्यांचे डिस्टन्स फाइंड करू. सगळ्यात पहिले काय करू डिस्टन्स फाइंड करू. इथे आपण पी चा कॉर्डिनेट लिहून घेऊ तर पी चा कॉर्डिनेट आहे पी चा कॉर्डिनेट आहे 3. पी चा कॉर्डिनेट काय आहे 3. क्यू चा कॉर्डिनेट काय आहे तर क्यू चा कॉर्डिनेट आहे मायनस 5. क्यू चा कॉर्डिनेट मायनस 5 आणि आर चा कॉर्डिनेट जो आहे तो आहे 6. कोऑर्डिनेट आपण लिहून घेतले. आता काय करू आपण डिस्टन्स फाइंड करू. ठीक आहे. सगळ्यात पहिले इथे डिस्टन्स फाइंड करू आपण तर डिस्टन्स ऑफ पी क्यू डिस्टन्स ऑफ पी क्यू फाइंड करायचं. तर डिस्टन्स ऑफ पी क्यू फाइंड करताना जर बघितलं 3 आणि मायनस 5 ग्रेटर काय 3 मग 3 मायनस मायनस ऑफ मायनस 5 करावं लागेल. का कारण जो ग्रेटर कोऑर्डिनेट आहे तो स्मॉलर वाला त्याच्या तो मायनस करायचा. आता 3 आणि मायनस 5 मध्ये 3 इज अ ग्रेटर दॅन मायनस 5. ठीक आहे. 3 इज ग्रेटर दॅन मायनस 5 कारण नेगेटिव्ह टर्म या पॉझिटिव्ह पेक्षा लहान असतात ऑलवेज. ठीक आहे. सो मग काय होईल 3 मायनस 5 करावं लागेल. सो 3 हा मायनस सबट्रॅक्शनचा आणि तो मायनस 5 कोऑर्डिनेट ब्रॅकेट मध्ये. सो हे काय होईल 3 मायनस ऑफ मायनस प्लस 5. सो डिस्टन्स ऑफ पी क्यू झालं 8. डिस्टन्स ऑफ पी क्यू काय आलं 8. डिस्टन्स ऑफ पी क्यू 8 आलं. आता काय करू आपण डिस्टन्स ऑफ क्यू आर फाइंड करू. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ क्यू आर फाइंड करू. जागा कमी पडेल ना. बघू आपण करायचं. तर डिस्टन्स ऑफ पी क्यू झालं 8. आता डिस्टन्स ऑफ क्यू आर फाइंड करू. डिस्टन्स ऑफ क्यू आर डिस्टन्स ऑफ क्यू आर जर आपण फाइंड केलं तर डिस्टन्स ऑफ क्यू आर आता क्यू आर बघा 6 इज ग्रेटर दॅन मायनस 5. 6 इज ग्रेटर दॅन मायनस 5 म्हणजे 6 मायनस मायनस 5 करावं लागेल. सो 6 मायनस ऑफ मायनस 5 सो इट विल 6 प्लस 5 दॅट इज इक्वल टू 11. दॅट इज इक्वल टू 11. बघा डिस्टन्स ऑफ क्यू आर हा क्यू आर बघताना 6 क्यू आर चा कोऑर्डिनेट 6 मोठा होता तो 6 इज ग्रेटर दॅन मायनस 5. सो 6 मायनस ऑफ मायनस 5 करावं लागेल. मायनस मायनस झालं प्लस 6 प्लस 5 इज 11. आता डिस्टन्स ऑफ पी आर फाइंड करू. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ पी आर डिस्टन्स ऑफ पी आर काय बघा पी आणि आर चा विचार केला तर आर चा कोऑर्डिनेट मोठा आहे. सो 6 मायनस 3 6 मायनस 3 ते आलं 3 ते आलं 3 म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ऑफ पी क्यू
डिस्टेंस ऑफ PQ किती मिळाला, डिस्टेंस ऑफ PQ 8, डिस्टेंस ऑफ QR इज 11, डिस्टेंस ऑफ PR इज 3. आता या ठिकाणी फास्ट यासाठी घेतोय आणि डायरेक्टली करतोय, कारण हे डिस्टेंस कसं फाइंड करायचं हे मी तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिसने सांगत आलोय, बरोबर आहे. त्याच्यामुळे 1.1 1.2 मध्ये सुद्धा आपण ते सॉल्व्ह केलं, त्याचं बेसिक सुद्धा बघितलं, आपण जवळपास 3 लेक्चर त्यावरती केले बनवले, ठीक आहे. त्या 3-4 लेक्चर मध्ये आपण ते पूर्ण केले, त्यामुळे आता या ठिकाणी आपण फास्ट घेतोय, ठीक आहे. डिस्टन्स कसं फाइंड करायचं, डिस्टन्स ऑफ PQ या ठिकाणी कोऑर्डिनेट दिलेले होते, PQ डिस्टन्स फाइंड करताना ग्रेटर मायनस स्मॉलर, ग्रेटर 3 होता तर 3 मायनस 5 केलं, 8 आलं, ठीक आहे. आणि नंतर QR फाइंड करताना ग्रेटर 6 होता, 6 मायनस 5 केलं, त्यानंतर PR मध्ये 6 ग्रेटर होता, 3 आणि 6 मध्ये 6 मायनस 3 3, म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ आलं 8, डिस्टन्स ऑफ QR इज 11, डिस्टन्स ऑफ PR इज 3. आता जे स्टेटमेंट दिलेले ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाही आपल्याला चेक करायचं. आता काय दिलंय, डिस्टन्स ऑफ PQ प्लस QR इज इक्वल टू PR. आता डिस्टन्स ऑफ PQ बघा किती आहे, डिस्टन्स ऑफ PQ इज 8 प्लस QR किती आहे 11 इज इक्वल टू PR, PR किती आहे 3. फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या, तर डिस्टन्स ऑफ PQ या ठिकाणी 8 आहे तर 8 पुट केलं, डिस्टन्स ऑफ QR या ठिकाणी 11 आहे तर 11 पुट केलं, इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PR 3 आहे तर 3 पुट केलं. आता 11 प्लस 8 19 होईल, 11 आणि 8 19 होती, मी तर 3 दिलंय, मग हे बरोबर आहे का स्टेटमेंट, नॉट इक्वल. मग या ठिकाणी हे स्टेटमेंट काय तर फॉल्स, पहिलं स्टेटमेंट काय आहे फॉल्स. आता सेकंड मध्ये तसंच पुट करू, सेकंड मध्ये काय दिलंय बघा, सेकंड मध्ये दिलंय, आता मी या ठिकाणी असं लिहून ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 8, डिस्टन्स QR इज इक्वल टू 11 आणि डिस्टन्स PR इज इक्वल टू 3. ओके, आता आरपी म्हणजे PR, आरपी म्हणजे PR, PR किती आहे 3, सो 3 प्लस PQ किती आहे, PQ आहे 8, 3 प्लस 8 इज इक्वल टू QR, QR आरपी म्हणजे QR, QR किती 11, आणि या ठिकाणी बघितलं 8 आणि 3 11, म्हणजे या ठिकाणी हे ट्रू आहे, बरोबर, हे बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी हे 3 नंबरचं स्टेटमेंट हे ट्रू आहे. आता इकडे दिलंय PR, डिस्टन्स ऑफ PR किती आहे 3, सो 3 प्लस डिस्टन्स ऑफ RQ म्हणजे QR, QR किती आहे 11, 3 प्लस 11 इज इक्वल टू PQ, PQ किती आहे 8, आता बघितलं 11 आणि 3 म्हणजे 11 प्लस 3 14 होईल, या ठिकाणी 8 म्हणजे मॅच होते या कंडिशन नाही, सो दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स, हे दिलेलं स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर PQ किती आहे, PQ तर PQ या ठिकाणी 8 आहे, सो 8 मायनस PR किती आहे तुमचा PR 3, सो 8 मायनस 3 इज इक्वल टू QR 11, आता 8 मायनस 3 5 येईल, 8 मायनस 3 5 हे 11 मॅच होते का नाही, सो दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. अगदी सिंपल सोल्युशन होतं, सगळ्यात पहिले PQR चे कोऑर्डिनेट दिलेले होते ते लिहून घेतले, त्यानंतर PQ QR आणि PR चं डिस्टन्स फॉर्म्युल्याने डिस्टन्स फाइंड केलं, त्यानंतर दिलेल्या कंडिशन मध्ये फक्त त्याच्या आलेल्या या व्हॅल्यू पुट केल्या, जर या ठिकाणी कंडिशन मॅच झाली 8 प्लस 3 11 असं मॅच झालं त्याला ट्रू म्हटलं, ज्या ठिकाणी कंडिशन मॅच झाल्या नाही त्या ठिकाणी त्याला फॉल्स म्हटलं. अशा पद्धतीने सिंपली या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला लिहायचं होतं, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता यानंतर क्वेश्चन थर्ड बघूया, काय म्हणजे क्वेश्चन थर्ड मध्ये, कोऑर्डिनेट्स ऑफ सेम पेयर्स ऑफ पॉइंट्स आर गिवन, हेन्स फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच पेयर. ओके, आता या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करायचं, आता या ठिकाणी नाव दिलेलं नाही या कोऑर्डिनेटला, पण आपण सपोज करू काय म्हणू आपण, सपोज म्हणजे लेट कोऑर्डिनेट ऑफ ए, काय म्हणू आपण, लेट कोऑर्डिनेट ऑफ ए इज 3, कोऑर्डिनेट ऑफ ए इज 3, बरोबर आहे, किंवा ए इज इक्वल टू कोऑर्डिनेटचं सुद्धा सिम्बल लावू आपण, कोऑर्डिनेट ऑफ ए 3, ठीक आहे, आणि बी इज इक्वल टू सिक्स, लेट कोऑर्डिनेट ऑफ ए 3 आणि बी 6. आता ए चे कोऑर्डिनेट 3 आणि बी चे 6 म्हटलं आपण, या ठिकाणी ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, बी चा, हे सपोज केलं बरं का आपण, या ठिकाणी नाव दिलेले नव्हते कोऑर्डिनेटला, पण आपण दिलं कारण आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं, डिस्टन्स ऑफ ए बी आपण फाइंड करू, ठीक आहे. सो या ठिकाणी ए 3 आणि बी 6 म्हटलं ग्रेटर 6 आहे, सो डिस्टन्स ऑफ ए बी आपण या ठिकाणी फाइंड करू, तर काय येईल, ग्रेटर मायनस स्मॉलर, ग्रेटर काय 6, सो 6 मायनस 3, तर डिस्टन्स ऑफ ए बी किती आलं 3,
डिस्टन्स ऑफ ए बी काय आलं थ्री, म्हणजेच या दोन कोऑर्डिनेट जी पेयर दिली होती यातलं डिस्टन्स आहे थ्री युनिट. काय डिस्टन्स आहे? थ्री युनिट. हे झालं फर्स्ट आन्सर. आलं लक्षात? अतिशय सिंपल आहे, हे आपण ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे. आता या ठिकाणी सेम तसंच करू. काय म्हणू? कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ ए, लेट म्हणला इथं, लेट कोऑर्डिनेट ऑफ ए काय मायनस नाईन आणि बी मायनस वन. बरोबर आहे, ए मायनस नाईन आणि बी मायनस वन. या ठिकाणी मोठा कोणता आहे? तर मायनस मध्ये जी स्मॉलर असते ती मोठी असते. म्हणजे काय होतं? आता ही नंबर लाईन आहे सपोज, ठीक आहे, या नंबर लाईन मध्ये झिरो वन टू थ्री, म्हणजे वन टू थ्री हे पॉझिटिव्ह टर्म होते आणि हे मायनस वन मायनस टू आणि मायनस थ्री इकडे आहे सपोज. तर या ठिकाणी एक कंडिशन अशी व्हॅल्यूज वाढत जाते, म्हणजे या ठिकाणी या मायनस टू ची व्हॅल्यू कमी आहे, या मायनस वन ची व्हॅल्यू जास्त आहे, या झिरो नंतर या वन ची व्हॅल्यू कमी आहे, या टू ची व्हॅल्यू जास्त आहे, या थ्री ची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे इकडे 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 व्हॅल्यू वाढत जाते, म्हणजे इकडेच्या टर्मची व्हॅल्यू जास्त असते. त्यामुळे या ठिकाणी या मायनस थ्री पेक्षा हा मायनस वन मोठा आहे, म्हणून या ठिकाणी हा मायनस नाईन इकडे कुठेतरी असेल, तर या मायनस नाईन पेक्षा हा मायनस वन काय मोठा आहे. सो हे मायनस वन मोठा आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड करताना काय म्हणलं लागेल तुम्हाला? मायनस वन मायनस ऑफ मायनस नाईन, ठीक आहे. या मायनस वन मधून मायनस नाईन सब्रॅक्ट करायचा आहे. हा मायनस वन ऍज इट इज हा सिम्बॉल आहे सब्रॅक्शनचा आणि हा मायनस नाईन कोऑर्डिनेट. सो हे होईल मायनस वन मायनस ऑफ मायनस प्लस नाईन. सो आता या ठिकाणी ऍडिशन सब्रॅक्शन करताना मायनस प्लस मी सांगितलेलं आहे, मोठ्या संख्येचा सिम्बॉल द्यायचा आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या सब्रॅक्ट करायची. आता मोठ्या संख्येचा सिम्बॉल म्हणजे प्लस, प्लस देण्याची गरज आहे का? नाही, कारण प्लस नाईन आहे, प्लस देण्याची गरज नाही, ते ऑलरेडी प्लस नाही दिलं तरी चालते. आणि नाईन मायनस वन एट, तर हे आन्सर आलं डिस्टन्स ऑफ ए बी एट. ठीक आहे, प्लस मायनस सब्रॅक्शन जमलं पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी काय करायचं? तर हे अगोदर सॉल्व करून घ्यायचं, मोठ्या संख्येचा सिम्बॉल द्यायचा, मोठी संख्या प्लस नाईन आणि छोटी संख्या मायनस वन आहे. या ठिकाणी नंबर लाईनचा विचार नाही करायचा, कोणती मोठी कोणती छोटी, या ठिकाणी ऑलरेडी हाच विचार करायचा. ठीक आहे, आता म्हणजे नंबर लाईनचा विचार केला तरी तो, पण जर तुम्ही हा विचार करत बसले तर ते हार्ड होईल. ठीक आहे, आता हा मायनस वन प्लस नाईन, यातून मोठा कोणता दिसतोय? प्लस नाईन. आणि हा मायनस वन, नाईन मोठा आहे, नाईनचा सिम्बॉल प्लस, तर प्लसचा सिम्बॉल दिला आणि या नाईन मायनस वन एट. ठीक आहे, हे झालं तुमचं डिस्टन्स ऑफ ए बी. आता मायनस फोर मायनस फाईव्ह, सिमिलरली लेट काय म्हणायचं? लेट कोऑर्डिनेट ऑफ ए काय आलं? एचा कोऑर्डिनेट. ठीक आहे, कोऑर्डिनेट ऑफ ए इज इक्वल टू मायनस फोर आणि कोऑर्डिनेट ऑफ बी काय झालं तुमचं? फाईव्ह. बी काय झालं? फाईव्ह. आता मोठा कोणता आहे? तर बी. फाईव्ह इज ग्रेटर दॅन मायनस फोर, फाईव्ह मोठा आहे. सो डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड करताना काय म्हणता येईल तुम्हाला? फाईव्ह हा सबरॅक्शनचा मायनस आणि हा मायनस फोर ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, फाईव्ह सबरॅक्शनचा मायनस आणि हा मायनस फोर कोऑर्डिनेटचा. सो हे काय होईल? फाईव्ह मायनस मायनस प्लस, सो हे झालं नाईन. सो डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू नाईन आलं. ठीक आहे, या ठिकाणी नाव दिलेलं नव्हते, आपण जे मनाने कन्सिडर केले म्हणजे ही जी पेयर दिली याच्यातलं डिस्टन्स थ्री आहे, ही जी पेयर दिली याच्यातलं डिस्टन्स एट आहे आणि ही जी पेयर दिली याच्यातलं डिस्टन्स फाईव्ह आहे. म्हणजे सपोज जर ही अशी एखादी नंबर लाईन असेल, इथे झिरो असेल, इकडे तुम्ही वन टू थ्री फोर करत गेले, इकडे असेल फाईव्ह आणि इकडे असेल कुठेतरी मायनस फोर, तर या फाईव्ह आणि या मायनस फोर मधलं डिस्टन्स जे आहे ते आहे नाईन युनिट. किती आहे? नाईन युनिट. अशा पद्धतीचं हे झालं तुमचं सोल्युशन. आता नेक्स्ट परत प्रॉब्लेम दिलेत, डिस्टन्स फाइंड करायचंय. तर डिस्टन्स फाइंड करायचं काय? झिरो मायनस टू एक्स प्लस थ्री एक्स मायनस, आता या झिरो आणि मायनस टू मध्ये तुम्ही फाइंड करू शकता डिस्टन्स. ठीक आहे, हे तुम्ही फाइंड करू शकता. म्हणजे काय करायचं? या ठिकाणी ए एचा कॉर्डिनेट झिरो कन्सिडर करायचा आणि बी चा कॉर्डिनेट मायनस टू कन्सिडर करायचा. आता झिरो इज ऑलवेज ग्रेटर दॅन मायनस टू, कारण या ठिकाणी नंबर लाईन वर बघितलं झिरो इकडे आणि मायनस टू इकडे, तर झिरो ग्रेटर आहे कारण अशा असा वाढत जाते नंबरची व्हॅल्यूज. ठीक आहे, सो मग तुम्ही काय करणार? डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड करायचंय. तर काय म्हणणार तुम्ही? झिरो मायनस ऑफ मायनस टू, झिरो मायनस ऑफ मायनस टू, म्हणजे झिरो मायनस मायनस प्लस झिरो प्लस टू टू. सो डिस्टन्स ऑफ ए बी काय आलं? टू आलं. आता एक्स प्लस थ्री, आता हे तसंच मायनस ट्वेंटी फाईव्ह आणि मायनस फोर्टी सेव्हन तुम्ही करू शकता. काय होईल? मायनस ट्वेंटी फाईव्ह इज ग्रेटर दॅन मायनस फोर्टी सेव्हन, मग मायनस ट्वेंटी फाईव्ह मायनस ऑफ मायनस फोर्टी सेव्हन तुम्हाला करावं लागेल, ते तुम्हाला आन्सर मिळून जाईल. इथे सुद्धा एट इज ग्रेटर दॅन मायनस एटी फाईव्ह, हे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बरोबर. आता फक्त मी एक्स प्लस थ्री याचं सोल्युशन तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो. सो लेट कोऑर्डिनेट ऑफ ए, ए काय होईल तुमचा? तर ए या ठिकाणी तुमचा ए होईल एक्स प्लस थ्री, आणि जो तुमचा बी आहे
तो बी काय होईल तुमचा, तर बी होईल, ठीक आहे, बी होईल एक्स मायनस थ्री. बी काय होईल एक्स प्लस थ्री आणि एक्स मायनस थ्री. आता एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही कुठली पण घेतली तर त्यामध्ये प्लस जर केलं थ्री आणि मायनस थ्री तर या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय होईल कमी, कारण या ठिकाणी एक्स च्या व्हॅल्यूतून तुम्ही मायनस थ्री करताय, थ्री काढून टाकताय म्हणजे ही लहान होईल, आणि ह्या एक्सच्या व्हॅल्यू मध्ये थ्री ऍड करताय म्हणजे या ठिकाणी एक्स प्लस थ्री इज ग्रेटर दॅन एक्स मायनस थ्री म्हणावं लागेल. का? कारण एक्स ची कुठली जरी व्हॅल्यू घेतली तुम्ही तर त्यामध्ये जर थ्री ऍड केलं त्या व्हॅल्यू मध्ये जर थ्री ऍड केलं तर ही व्हॅल्यू मोठी होईल, आणि एक्सच्या कोणत्या पण व्हॅल्यू मधून मायनस थ्री जर म्हणजे मायनस थ्री तुम्ही करताय म्हणजे सबट्रॅक्ट करताय तीन तर ती व्हॅल्यू एक्सची लहान होईल, म्हणजे इथे वाढणार इथे कमी होणार, म्हणजे एक्स प्लस थ्री हा ग्रेटर आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं एक्स प्लस थ्री आणि एक्स मायनस थ्री मध्ये एक्स प्लस थ्री का ग्रेटर आहे, कारण या ठिकाणी तीन ऍड करताय. सपोज तुमच्याजवळ कुठली जर सपोज पाच नोटबुक आहे, एक्स म्हणजे पाच नोटबुक्स आहे, त्यामध्ये परत तीन नोटबुक्स टाकल्या तर तुमच्या एट नोटबुक येतील, आणि इकडे पाच नोटबुक आहे त्यातून तीन नोटबुक काढून टाकल्या तर दोनच नोटबुक राहील. म्हणजे एक्स ची कोणतीही जर व्हॅल्यू घेतली त्यात थ्री जर ऍड केले तर ती व्हॅल्यू वाढेल, आणि या एक्सच्या कोणत्या पण व्हॅल्यू मधून थ्री सबट्रॅक्ट करून टाकली ती व्हॅल्यू कमी होईल. सिंपल गोष्ट आहे. आता डिस्टन्स ऑफ एबी फाइंड करायचं, डिस्टन्स ऑफ एबी फाइंड करायचं अगोदर एक्स प्लस थ्री. सो एक्स प्लस थ्री आता हा मायनस आणि ही पूर्ण टर्म ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल एक्स मायनस थ्री, बरोबर आहे. आता हे ब्रॅकेट मध्ये काय घेतलं, सिंपल गोष्ट लक्षात घ्यायचं, या ठिकाणी एक्स प्लस थ्री मायनस एक्स मायनस थ्री करतोय म्हणजे या ठिकाणी ह्या पूर्ण टर्मला मायनस सिम्बॉल लागेल, या पूर्ण टर्मला मायनस, म्हणून ही टर्म ब्रॅकेट मध्ये घेतली, कारण या ठिकाणी लार्जर म्हणजे ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट तर हे मायनस करताना या पुऱ्या टर्मला मायनस सिम्बॉल लागेल, कारण या टर्म मधून ही टर्म मायनस करायची फक्त या एक्स ला नाही तर या पूर्ण टर्मला मायनस सिम्बॉल लागेल. सो हे काय होईल एक्स प्लस थ्री हा मायनस एक्स, आता हा मायनस मायनस प्लस थ्री होईल. ठीक आहे, कारण हा मायनस सबट्रॅक्शन करताना या पूर्ण टर्मला सिम्बॉल मायनसचा सिम्बॉल लागेल, मग हा मायनस एक्स आणि हा मायनस इंटू मायनस प्लस थ्री झाला. आता या ठिकाणी जर बघितलं तर प्लस थ्री मायनस प्लस एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल, बरोबर आहे, कारण एक्स मायनस एक्स झिरो होऊन जाईल, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल झाला. आता या ठिकाणी हा मायनस कॅन्सल झाला तर थ्री प्लस थ्री किती झालं तुमचं सिक्स. सो डिस्टन्स ऑफ एबी काय तुमचं सिक्स युनिट, म्हणजे एक्स प्लस थ्री आणि एक्स मायनस थ्री या दोन टर्म पेअर मधलं डिस्टन्स तुमचं सिक्स युनिट येईल. आलं लक्षात? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, हे बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता नेक्स्ट हे लक्षात आलं ना, पण काय होतं एक्स प्लस थ्री मायनस एक्स ऑफ मायनस थ्री होतं, या ठिकाणी या पूर्ण टर्मला मायनस लागलं, सो हे झालं मायनस एक्स आणि हा मायनस मायनस प्लस थ्री, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, बरोबर आहे, कारण एक्स मायनस एक्स केला तर काय तुमचा झिरो, म्हणजे दोन टर्म कॅन्सल झाले, आणि हा प्लस थ्री आणि हा प्लस थ्री, तीन प्लस तीन सिक्स, बरोबर आहे, थ्री प्लस थ्री सिक्स झाला. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, प्रॉब्लेम नंबर फोर्थ मध्ये कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी ऑन नंबर लाईन इज मायनस सेवन अँड फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑन नंबर लाईन विच आर डिस्टन्स एट युनिट फ्रॉम पॉइंट पी. म्हणजे काय, एक नंबर लाईन आहे, सपोज आपण बनवली ही एक नंबर लाईन, ठीक आहे, ही एक नंबर लाईन बनवली आपण, या नंबर लाईन वरती पॉइंट पी आहे, म्हणजे कुठेतरी या नंबर लाईन वरती एक पॉइंट पी आहे, आणि त्या पीचे पीचा जो कॉर्डिनेट आहे तो मायनस सेवन आहे, पीचा कॉर्डिनेट मायनस सेवन आहे, तर त्या पी पासून जे डिस्टन्स आहे या दोन कॉर्डिनेटचं, सपोज या ठिकाणी ए घेतला आणि या ठिकाणी जर बी घेतला तर हे जे डिस्टन्स आहे ह्या पी पासून या बी पर्यंत हे पण एट युनिट आहे, आणि ह्या पी पासून ए पर्यंत हे पण एट युनिट डिस्टन्स आहे, म्हणजे या पी पासून या दोन पॉइंट डिस्टन्स एट युनिट आहे, तर या पी ए आणि बी चे कॉर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे. सपोज आपण ह्या ए चा कॉर्डिनेट सपोज आपण एक्स म्हटलं आणि या बी चा कॉर्डिनेट आपण वाय म्हटलं, ठीक आहे, आता काय फाइंड करायचंय, तर ए आणि बी चे कॉर्डिनेट फाइंड करायचे, एक नंबर लाईन वरती पी पॉइंट आहे, त्या पी पॉइंटचा कॉर्डिनेट मायनस सेवन आहे, त्या पी पॉइंट पासून ए आणि ह्या बी दोन्ही डिस्टन्स एट युनिट आहे, तर आपल्याला ए आणि बी चा कॉर्डिनेट फाइंड करायचा आहे. तर आपण काय म्हणू, सपोज लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए एक्स, किंवा आपण डायरेक्ट असं म्हणू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए अँड बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए अँड बी आर एक्स अँड वाय, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए अँड बी आर एक्स अँड वाय, ए आणि बी चे कॉर्डिनेट एक्स आणि वाय आपण म्हटलं. आता काय करायचं आपल्याला, ए आणि बी चे कॉर्डिनेट फाइंड करताना एपी डिस्टन्स किती आहे, एपी डिस्टन्स एट युनिट, मग इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. सो डिस्टन्स एपी
का फाइंड करू सगळ्यात पहिले आपण डिस्टन्स एपी. आता डिस्टन्स एपी फाइंड करताना डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे की लार्जर म्हणजे ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता आपण जर नंबर लाईन बघितलं तर नंबर लाईन वरती काय असतात सपोज 0 1 2 ठीक आहे, इकडे असतो -1 -2. आता ह्या नंबर लाईन वरती इकडे काय होतात तर इकडे येणारे टर्म हे लहान होत जातील बरोबर आहे आणि इकडे जाणारे टर्म हे मोठे होत जातील. मग या ठिकाणी हा -7 इकडे आहे आणि इकडे हा -7 च्या आपण लेफ्टला येतोय म्हणजे इकडे लेफ्टला जर आपण गेलो तर लेफ्टला टर्म काय असतात निगेटिव्ह आणि इकडे जर गेलो राईटला टर्म काय असतात पॉझिटिव्ह. म्हणजे या ठिकाणी हा -7 पेक्षा जी एक्स ची व्हॅल्यू ही ऑलवेज काय असणार आहे लहान असणार आहे. ही व्हॅल्यू काय असणार आहे लहान असणार आहे कारण या ठिकाणी जर तुम्ही या -1 हा -2 लहान आहे इकडे -3 त्यापेक्षा लहान -4 त्यापेक्षा लहान. मग या -7 पासून आपण जर इकडे गेलो तर -8 इकडे -8 -9 -10 -11 -15 हे टर्म काय असतील लहान असतील. म्हणजे या ठिकाणी तुमचा -7 हा ग्रेटर असेल. -7 काय असेल ग्रेटर. -7 इज ग्रेटर दॅन एक्स बरोबर आहे. -7 एक्स पेक्षा मोठा असणार आहे कारण या ठिकाणी आपण लेफ्टला येतोय बरोबर आहे. नंबर लाईन सांगते आपल्याला जर तुम्ही इकडे लेफ्टला आले तर तुमचे टर्म निगेटिव्ह होत जातील आणि राईटला गेले नंबर पॉझिटिव्ह होत जातील म्हणजे व्हॅल्यू वाढत जाईल इकडे कमी होत जाईल. मग या ठिकाणी तुम्ही इकडे येत आहे एक्स ची व्हॅल्यू 7 लेफ्टला येत आहे म्हणजे 100% एक्स काय या -7 पेक्षा लहान आहे आणि -7 पेक्षा हा वाय काय मोठा आहे कारण इकडे राईटला चालले -7 च्या राईटला गेले म्हणजे व्हॅल्यू वाढणार म्हणजे वाय मोठा असणार आणि लेफ्टला आले म्हणजे एक्स काय असणार लहान असणार. सो -7 इज लेस दॅन एक्स ठीक आहे. आता बरोबर आहे लेस दॅन एक्स म्हटलं. आता फॉर्म्युला वापरू डिस्टन्स ऑफ एपी. सो डिस्टन्स ऑफ एपी इज इक्वल टू काय होईल ग्रेटर ग्रेटर म्हणजे -7 बरोबर आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट -7 आणि हा -x आणि हा -x बरोबर आहे. -7 -x. आता डिस्टन्स ऑफ एपी एपी डिस्टन्स किती आहे 8 युनिट कारण या पी पासून बी पर्यंत आणि पी पासून ए पर्यंत डिस्टन्स 8 युनिट आहे. दोन्हीकडून कोऑर्डिनेट डिस्टन्स 8 युनिट आहे. सो हे काय होईल 8 इज इक्वल टू कारण डिस्टन्स आहे पॉझिटिव्ह असते सो डिस्टन्स 8 युनिट. सो हे काय होईल -7 -x -7 -x बरोबर आहे. डिस्टन्स आहे -7 -x. आता काय होईल आपण काय करू आता हा एक्स इकडे आणू आणि हा तिकडे नेऊ 8. मग आपण जर एक्स इकडे आला तर एक्स काय होईल पॉझिटिव्ह आणि 8 तिकडे आला तर 8 काय होईल निगेटिव्ह बरोबर आहे. मग आता हा -7 जर आपण इकडे आणला बरोबर आहे एक तर तुम्ही एक्स इकडे आणा किंवा हा -8 तिकडे न्या बरोबर आहे. एक्स जर इकडे आला पॉझिटिव्ह होईल 8 तिकडे आला तर -8 होईल बरोबर आहे. मग आपण काय करू त्यापेक्षा हा -7 इकडे आणू एक्स तसाच ठेवू. मग हा 8 हा -7 इकडे आणला काय होईल +7 काय होईल +7. हा 8 एज इट इज हा -7 इकडे आणला तर +7 इज इक्वल टू -x इज इक्वल टू काय होईल -x. मग 8 +7 किती होतात 15. सो 15 इज इक्वल टू -x 15 इज इक्वल टू -x. आता हा मायनस इकडे येईल बरोबर आहे. हा इकडे मल्टिप्लाय झाला इकडे डिवाइड लावला -15 म्हणजे -1 ने डिवाइड पण केलं तर -15 येतं किंवा तुम्ही डायरेक्ट x इज इक्वल टू -15 असं समजा. सो x इज इक्वल टू काय होईल -15 ठीक आहे. आता हे कसं असतं तर सपोज आता सपोज हे आहे 15 इंटू -x हे कसं आलं लक्षातच घ्या. आता -x म्हणजे किती काय -1 15 इंटू -1 इंटू एक्स -1 इंटू एक्स. आता हा मल्टिप्लाय -1 कुठे याच्या डिवाइडला. सो 15 डिवाइडेड बाय -1 इज इक्वल टू एक्स. आता 1 ने मल्टिप्लाय केलं काय डिवाइड केलं काय फरक पडतो नाही. सो एक्स इज इक्वल काय तुमचं -15 असं असतंय आलं लक्षात. यामुळे हे -15 तुमचा एक्स काय आला -15 आला ठीक आहे. आता समोरची गोष्ट काय आता आता हे बी टू पी डिस्टन्स ने आपण बी कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. आता यामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमचा वाय इज ग्रेटर दॅन -7 वाय इज ग्रेटर दॅन -7 होईल का कारण हे राईटला गेल्यानंतर वाय हा इकडे -6 -5 -4 -3 2 1 0 असे 1 2 3 4 म्हणजे हे सगळे टर्म काय होतील इकडे वाढत जातील त्यांची व्हॅल्यू ही -7 पेक्षा ग्रेटर. सो वाय इज ग्रेटर दॅन -7. सो डिस्टन्स ऑफ पीबी डिस्टन्स ऑफ पीबी काय होईल डिस्टन्स ऑफ पीबी डिस्टन्स ऑफ पीबी होईल वाय मायनस ऑफ -7 ठीक आहे. हा सबट्रॅक्शनचा मायनस आणि हा कोऑर्डिनेट -7 सो हे काय होईल वाय +7 वाय +7 आणि डिस्टन्स ऑफ पीबी पण किती आहे 8 युनिट. सो हे होईल 8 युनिट. मग आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा +7 इकडे आला काय होईल मायनस होईल ठीक आहे. डिस्टन्स ऑफ पीबी 8 हा वाय मायनस ऑफ -7 -7 झालं प्लस. मग हा जर +7 इकडे आला काय होईल मायनस होईल म्हणजे 8 -7 इज इक्वल टू +y बरोबर आहे. हा +y एज इट इज हा +7 इकडे आला तर मायनस झाला.
सो 8 minus 7 किती झालं 1 सो 1 इज इक्वल टू y म्हणजे y चा जो कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाला तो मिळाला 1 y चा कोऑर्डिनेट म्हणजे y ची व्हॅल्यू 1 मिळाली म्हणजे या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ a तर a चा कोऑर्डिनेट काय आहे तर तो आहे -50 आणि b चा कोऑर्डिनेट काय तर तो आहे +1 b चा कोऑर्डिनेट काय मिळाला +1 म्हणजे या ठिकाणी ज्या नंबर लाइन वरचे जे कोऑर्डिनेट आहेत ठीक आहे त्यांचे जे आपण फाइंड करायचे सांगितले होते कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑन द नंबर लाइन व्हिच आर डिस्टन्स एटेड फ्रॉम पॉइंट p तर ते आहेत -50 अँड +1 अशा पद्धतीने हे प्रॉब्लेमचं सोल्यूशन तुम्ही फाइंड करू शकता आई होप तुमच्या लक्षात आलं असेल थोड्याशा कन्सेप्ट लक्षात घ्यायची गरज आहे की इकडे डिस्टन्स एटेड आहे इकडे एटेड आहे तर या ठिकाणी याला x म्हटलं आणि याला y म्हटलं तर हा x जो आहे इकडे -7 च्या लेफ्टला जर आले तर सर्व टर्म नेगेटिव्ह असतील म्हणजे ते काय असतील लहान असतील म्हणून हा x काय झाला या ठिकाणी -7 पेक्षा लहान झाला आणि हा p इकडे जर गेले तुम्ही राईटला तर सगळे टर्म वाढत जातील म्हणून या ठिकाणी हा y जो आहे तो -7 पेक्षा ग्रेटर आहे या दोन कंडिशन लक्षात आल्या की नंतर फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकल्या की तुम्हाला आंसर मिळून जाईल आई होप की तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे आता क्वेश्चन नंबर 5 हा आजच्या लेक्चरचा शेवटचा म्हणजे प्रॉब्लेम सेट 1 चे आपण दोन पार्ट बनवले पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड तर पार्ट फर्स्ट हा शेवटचा क्वेश्चन आहे ठीक आहे आता ए बी सी कोलिनियर ए डॅश बी डॅश सीचा अर्थ काय कोलिनियर म्हणजे या ठिकाणी हा ए बी आणि सी हे कोलिनियर आहेत कोलिनियर म्हणजे काय की हे डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी म्हणजे या ठिकाणी काय दिलं आता तुम्हाला ए सी 17 म्हणजे हे पूर्ण ए सी 17 आहे बरोबर आहे आणि डिस्टन्स बी सी जे आहे हे 6.5 आहे आता सिम्पली याच्यातून मायनस केलं तुम्हाला ए बी मिळेल ठीक आहे आता कोलिनियरचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स ऑफ ए बी ठीक आहे एबीसी कोलिनियर आहेत म्हणजे ए बी प्लस बी सी डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू काय असते डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी असते तर ए बी काय तुमचा तर ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे सो डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी किती आहे 6.5 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे 17 सर्व व्हॅल्यूज पुट केल्या आता हा प्लस 6.5 तिकडे काय होईल मायनस सो हे होईल डिस्टन्स ऑफ ए बी एज इट इज हा प्लस 17 पण एज इट इज हा प्लस 6.5 तिकडे गेला तर -6.5 सो तुम्हाला या ठिकाणी तुमचं डिस्टन्स ऑफ ए बी मिळेल 10.5 किती मिळेल 10.5 हे सबट्रॅक्शन करून बघा 17 -6.5 बघा 17 -6.5 जर केलं आणि तिथे काय म्हणजे 0 घ्यायचा तर 0 -5 म्हणजे 10 -5 5 होईल इथून एक कॅरी घेतला तर 6 राहील 7 10 10 -5 5 6 -6 0 1 c 1 as it is so you are 10.5 so distance of ab je aahe tumcha ya tikani the distance of ab milala 10.5 kay milala 10.5 distance of ab 10.5 similarly ya tikani pqr pan collinear aahe so pqr 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 collinear aahe mang formula kay tumcha pq plus qr is equal to pr mhanje kay hoil distance of pq प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर ठीक आहे डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर ठीक आहे पी क्यू किती आहे तर पी क्यू आहे 3.4 प्लस क्यू आर किती आहे तर 5.7 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर ठीक आहे आता 3.4 प्लस 5.7 करा सो 3.4 प्लस 5.7 तर 7 प्लस 4 11 11 शी 1 कॅरी 1 सॉल्व करू शकता ठीक है आय होप हा क्वेश्चन नंबर 5 पण तुम्हाला समजला असेल अतिशय इजी आहे जे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 त्याच्यामध्ये बघितलं होतं त्याच सगळ्या गोष्टी आहेत फक्त एक रिव्हिजन म्हणून हा प्रॉब्लेम सेट तुम्हाला आहे हे पार्ट फर्स्ट मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून क्वेश्चन नंबर 5 पर्यंत होतं हे तुम्हाला समजलं असेल यानंतर हा लेक्चर 5 जो आहे याचा पार्ट जो सेकंड आपण घेऊन येणार आहोत त्यामध्ये क्वेश्चन 6 टू क्वेश्चन 10 आपण बघणार आहोत आय होप हा पार्ट तुम्हाला समजला असेल ओके थँक्यू